नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराची माहिती सांगणार आहे. हे मंदिर मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये आहे. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराचे ऐतिहासिक महत्त्व, मान्यता आणि वैशिष्ट्यांविषयी आपण जाणून घेऊया. भारतात अनेकविध मंदिरे आढळून येतात. यातील बहुतांश मंदिरे अगदी प्राचीन असल्याचे दिसून येते. या मंदिरांचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. भारताने आजवर अनेक आक्रमणे झेलली. परकीय आक्रमकांनी भारतातील हजारो मंदिरांची नासधूस केली. अनेक आक्रमणे झेलूनही अनेक मंदिरे आत्ताच्या घडीलाही अगदी डौलाने उभी आहेत. महाराष्ट्रालाही मोठी सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरं आहेत. अतिशय सुप्रसिद्ध असलेले अमरनाथ मंदिर आताचे अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर हे पांडवांचे सांगितले जाते. हे मंदिर 963 वर्षांपूर्वीचे आहे. अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिव मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राज घराण्यातील मामुआनी राजाच्या काळात इसवी सन 1060 मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखात आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या 218 कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केला त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील चित्तराज याने 1022 ते 1135 या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इसवी सन 1060 ते 1161 मध्ये चित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मामवानी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर हे शिल्पजडित आहे. अंतराल सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते. या ठिकाणचे मूळ नाव अंबरनाथ असे होते, ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ झाले. या मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव पडला आहे असे सांगितले जाते. हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते. मात्र काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे शिवमंदिर हे भूमिज म्हणजेच जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे. हे एक भूमिज मंदिर आहे ज्याचे द्रविडीकरण केले गेले आहे असे म्हटले जाते. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकीच इतकेच हे मंदिर जुने आहे. या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नदी मंडप कालोघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे. सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे, गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. गाभाऱ्याच्या दरवाज्यावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू मंदिराची निर्मिती करणारा स्थापती कपालधारी शिव, विवाहपूर्वीची पार्वती, शिवपार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुरमर्दिनी, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुरवधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी 4 खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलये उठावीत अशी एकामागोमाग एक अशी अनेक वर्तुळे कोरलेली आहेत. मंडपाच्या खांबावर अत्यंत कोरीव अशी मूर्ती आहे. या भिंतीवर 70 अशा प्रतिमा कोरल्या आहेत. शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत. तसेच मंदिराचा परिसरही अतिशय मनमोहक असल्याचे म्हटले जाते. या मंदिराजवळ एक गुहा असून ती थेट पंचवटी येथे जात असल्याचे सांगितले जाते.
केवळ मुंबई महाराष्ट्रातील नाही तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे. युनेस्कोने दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडव कालीन असल्याचे सांगितले जाते. अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते. याच भागात त्यांनी शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले. मात्र कौरव पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले. त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित आहे.